कर्जत पनवेल या रेल्वे मार्गावर खालापूर तालुका हद्दीत वडविहार या ठिकाणी रेल्वेच्या कामाकरिता ब्लास्टिंग केल्याने त्याच्या उडालेल्या दगडाने किरवली कर्जत गावातील महिला आणि तिच्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. कर्जत पनवेल रेल्वे मार्ग खालापूर तालुक्यातून जात असून या रेल्वे मार्गाचे काम वडविहीर या ठिकाणी सुरू आहे. त्याकरिता शुक्रवारी करण्यात आलेल्या ब्लास्टिंगमुळे मोठ्या प्रमाणात दगड उडून रस्त्यावरून जाणाऱ्या देवकी बडेकर आणि त्यांचा मुलगा सचिन बडेकर यांच्या अंगावर पडल्याने ते गंभीर जखमी झाले. यामध्ये देवकी बडेकर यांचा जागीच मृत्यू तर सचिन गंभीर जखमी झाल्याने त्यास कर्जत येथील जिल्हा उपविभागीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.